राज्यपाल कोश्यारींकडून पदमुक्त होण्याचे संकेत. वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे. राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि त्यानंतर राज्यामध्ये त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यांना देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे उदयनराजे यांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिपाठी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराजांची प्रतिमा मलिन केली जात असल्याबाबत खंत व्यक्त केली आहे. राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केली जात आहेत. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. संजय राऊतांवर पुन्हा अटकेची टांगती तलवार. काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार लटकत आहे. संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 1 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश या समन्स मध्ये देण्यात आले आहेत. बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या भाषण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. आता गोवरचे संशयित रुग्ण क्वारंटाईन. राज्यात कोरोना महामारीनंतर गोवर आजाराचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यात गोवरच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यातील गोवर बाधित रुग्णांची संख्या सध्या 658 वर पोहोचली आहे. आता गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने गोवर बाधित रुग्णांसाठी देखील क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे कोरोना बाधित रुग्णांप्रमाणेच गोवर बाधित रुग्णांनाही क्वारंटाईन केले जाणार आहे. लव जिहाद विरोधात मुकमोर्चा. श्रद्धा वालकरच्या घृणास्पद हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सोमवारी रस्त्यावर उतरत लव जिहाद विरोधात देशभरात कठोर कायदा लागू करण्याची मागणी करत सकल हिंदू समाजाच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला. लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा गोवंश हत्याबंदी कायद्यासाठी हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला आहे. विदर्भात थंडीचा जोर वाढला. विदर्भात थंडीचा जोर पुन्हा वाढू लागलाय. नागपुरातही थंडीचा चांगलाच कडाका जाणवतोय. रविवारी शहरात किमान तापमान 11.2 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले. आतापर्यंत गुलाबी जाणवणारी थंडी आता बोचरी वाटू लागली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होत थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी दुपारपर्यंत शहरातील तापमान हे 29.9 अंश सेल्सिअस पर्यंत होतं. काँग्रेसने नेहमीच फोडा आणि झोडा नीतीने राज्य केले. पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर निशाणा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सहभागावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने गुजरात मधील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी फोडा आणि झोडा ही नीती टाळली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे. भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. युक्रेनला नाटो मध्ये घेण्याबाबत पुन्हा विचार सुरू. युक्रेनला नाटो मध्ये सामील करून घेण्याच्या प्रक्रियेवरती आता पुन्हा एकदा विचार विनिमय सुरू होणार आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन 10 महिने झाले आहेत. या युद्धामध्ये युक्रेनची मोठी हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला नाटो मध्ये सामील करून घेण्याच्या प्रयत्नांना पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. रोमानियाची राजधानी बुकारेस्ट मध्ये संसदेच्या प्रासादामध्ये नाटोच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसांची परिषद होणार आहे. 10व्या दिवशीही दृश्यम 2 बॉक्स ऑफिस वर सुसाट. सध्या दृश्यम 2 हा सिनेमा चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कमाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रिलीजच्या 10व्या दिवशी देखील या सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. दृश्यम 2 ची कमाई पाहिली तर दृश्यम 2 ने पहिल्या दिवशी 15 कोटी, दुसऱ्या दिवशी 21 कोटी, तिसऱ्या दिवशी 27 कोटी आणि त्यानंतर देखील 10व्या दिवशी देखील दृश्यम 2 ने 17 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत 140 कोटींपेक्षा जास्त कमाई दृश्यम 2 ने केली आहे. ऋतुराजने रचला विश्वविक्रम. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने फटकावलेल्या नाबाद द्विशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव केला. या विजयामुळे महाराष्ट्राने उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला आहे. ऋतुराजने नाबाद द्विशतकी खेळीत गावातील 49व्या षटकात एका 9 बॉलसह 7 चेंडूमध्ये सलग 7 षटकार खेळत विक्रम साकार केला आहे.